सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या मध्ये आम्ही अपक्ष आहोत मधला म्हणजे अपक्ष आहोत आम्ही सरकारच्या बाजूने आम्ही किशोरजी किशोरजी पटकन चालू करा हा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी सर्वप्रथम आपला धन्यवाद व्यक्त करतो की आपण या सभागृहामध्ये मला बोलण्याची संधी दिली सोबतच या राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत साहेब बोलू का गृहमंत्री बसलेले आहेत मी गृहमंत्र्यांचं व सरकारचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज अहेरी या ठिकाणी नक्षलवादांच्या शस्त्रांच्या कारखान्यावर उद्ध्वस्त करत जे काम केलं आहे ते अतिशय उत्तम असं काम आहे कारण की मला याची कल्पना आहे मी सुद्धा चंद्रपूर जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्ह्यातून असल्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया आणि त्यांचं असलेलं संघटनेच्या विरोधात पोलीस विभाग कोणत्या पद्धतीनं काम करते याची मला जाणीव आहे सोबतच ही जाणीव असताना मी एक मागणी सुद्धा आज आजच्या या निमित्तानं करणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या करता म्हणून वेगळं पोलीस आयुक्तालय दिलं पाहिजे ही माझी या निमित्तानं मागणी आहे याचं कारण असं साहेब की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला तीन राज्यांच्या सीमा चंद्रपूर गडचिरोलीला मिळतात छत्तीसगड असेल मध्य प्रदेश असेल तेलंगणा असेल या राज्याच्या सीमा या दोन जिल्ह्याला मिळतात आणि सोबतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी आहे वन आच्छादन आहे नक्षल ऍक्टिव्हिटी असल्यामुळे हे पोलीस आयुक्तालय हे अतिशय आवश्यक आहे गृहमंत्री महोदय या ठिकाणी बसले आहे मी त्यांना विनंती करेल की आपण आपल्या उत्तरामध्ये कदाचित तुम्ही हे नवीन पोलीस आयुक्तालयाची तुम्हालाही कल्पना आहे किती आवश्यकता आहे ती आपण घोषणा करावी हे करत असतानाच पोलीस विभागाला चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या विशेष साधनं देण्याची सुद्धा या ठिकाणी मी गृहमंत्र्यांना विनंती करतो आहे कारण की चंद्रपूर जिल्हा हा इंडस्ट्रियल जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे आणि औद्योगिक जिल्हा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी होते आणि गुन्हेगारीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे म्हणून या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचे जे पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील पोलीस चौक्यांचे प्रश्न असतील पोलीस विभागाला अत्याधुनिकीकरण करण्याचे प्रश्न असतील सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर सदनिकांचे प्रश्न असतील ते सुद्धा त्यांनी प्राधान्याने घेत चंद्रपूर जिल्ह्याला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण की चंद्रपूर जिल्हा हा मुंबईपासून एका शेवटच्या टोकावर आहे 1000 किलोमीटरच्या अंतरावर असलेला आहे म्हणून त्या ठिकाणी पोलीस विभागाचं विशेष कामगिरी जर राज्य सरकारला अपेक्षित आहे तर त्या ठिकाणी अत्याधुनिक साधनं सोयी सुविधा उपलब्ध करण्याची सुद्धा आवश्यकता आहे गृहमंत्री आपल्या या उत्तरामध्ये त्याचा करतील अशी मी विनंती करतो एकीकडे या ठिकाणी सर्व दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विरोधी पक्षांनी आणलेल्या नियम 293 च्या ठरावावर बोलताना वेगवेगळ्या राज्याच्या परिस्थितीवर त्यांनी या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे मी तेवढा मोठा माणूस नाही आहे राज्याचे प्रश्न घेऊन येणारा परंतु निश्चितपणे मी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबतीतलं या ठिकाणी काही गोष्टी मी ठेवू इच्छितो आहे चंद्रपूरमध्ये गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारींचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे गुन्हेगारी वाढलेली आहे बल्लारपूरमध्ये बहुरिया नावाच्या एक खून झालेला आहे घुगुसमध्ये एका तरुणाचं शुभम फुटाणे नावाच्या मुलाचं अपहरण झालं व त्याचा काही दिवसानं खून झाला आता 2 दिवसापूर्वी सुद्धा चंद्रपूरमध्ये खून होत आहे ही गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्या ठिकाणी गुन्हेगारी कमी करण्याच्यासाठी सुद्धा आवश्यकता आहे हे करत असताना चंद्रपूरमध्ये जिल्ह्यामध्ये सिद्धबली गोपानी धारीवाल सीटीपीएस डब्ल्यूसीएल सारखे हे औद्योगिक रोजगार देणारे या ठिकाणी कारखाने आहेत हे कारखाने असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार आहे परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी घुटण ज्या अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि ते अपघात होत असताना 2 दिवसापूर्वीच सिद्धबली या कंपनीमध्ये अपघात झाला आजच सकाळी न्यूज आली गोपानी या कंपनीमध्ये त्याही ठिकाणी अपघात झाला परंतु दुर्दैवानं गृहमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्षात असं येते की त्यावेळेस सगळ्यात पहिले पोलीस पोहोचून जर मदत कुणाला करत असेल तर त्या कारखानदारांच्या बाजूनं तिथे झालेला अपघात तिथे असलेली डेड बॉडी हटवणे आणि तिथे कामगारांना एकत्रित न होऊ देणे हे काम कायदा व सुव्यवस्था जरी ठेवण्याचं असलं परंतु बरेचदा
पोलीस विभाग हा कामगार कंपन्यांच्या बाजूने त्या ठिकाणी जाताना दिसतो। म्हणून माझी विनंती अशी आहे की गृहमंत्र्यांनी तिथल्या पोलीस विभागाला कामगारांच्या बाजूने जनतेच्या बाजूने काम करण्याची सूचना केली पाहिजे। मी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। चंद्रपूर जिल्ह्याला 1 एप्रिल 2015 मध्ये दारूबंदी लागू केली साहेब। 1 एप्रिल 2015 ला दारूबंदी झाल्यानंतर चंद्रपूर मध्ये सर्वाधिक गुन्हेगार वाढलेली आहे। कदाचित उद्या एखादा गुगल मध्ये कोणी टाकेल की जगातला सगळ्यात गुन्हेगारी जगा असलेला जग जिल्हा कोणता, तो कदाचित असं होऊ शकेल की त्याच्यामध्ये चंद्रपूरचं नाव येऊ शकेल। 37,370 हे गुन्हे 5 वर्षांमध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्यामध्ये 46,939 आरोपींना त्या ठिकाणी अटक झालेली आहे। यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे साहेब की 4,000 महिलांवर गुन्हे दाखल झाले, 302 बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आणि ह्या 4,000 महिलांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे याचं पर्सेंटेज 107% महिला गुन्हेगार त्या ठिकाणी नवीन निर्माण झाले। आणि दुसरी धक्कादायक गोष्ट अशी आहे की 302 बाल गुन्हेगार आहेत ज्याच्यामध्ये 1,058% वाढ झालेली। हे केवळ आणि केवळ अवैध दारूचा ज्या ठिकाणी साहेब बोलू ते त्या घंटी थोड्या वेळ वाजवा ना, मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे। दारूबंदी नंतरची गुन्ह्याची वाढ आहे 197%, आरोपींची वाढ आहे 193%। आणि यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की यामध्ये एक पोलीस विभागाच्या अत्यंत कर्तव्यदक्ष चिडे या पोलीस उपनिरीक्षकाचा सुद्धा त्या ठिकाणी खून झालेला आहे, त्याला शहीदाचा दर्जा केलेला आहे। 17 पोलीस अधिकाऱ्यांवर जे अवैध दारू विकणारे आहे त्या लोकांनी हमला केलेला आहे, त्या लोकांवर आक्रमण केलेलं आहे। मला सुद्धा मागे गुन्हेगारांच्या वतीनं धमकी मिळालेली आहे। एकीकडे ही स्थिती असताना आता काही दिवसापूर्वी साहेब पोलीस मी स्वतः 7 गाड्या अध्यक्ष महोदय मी आता